असो संगीता पहिला सोनल, मी जळगाव जिल्ह्यातून आली आहे. मला इथे गॅपचा त्रास होता, तो मी भरपूर जळगावमध्ये जिल्ह्यामध्ये भरपूर दवाखाने केले पण काही उपचार नाही मिळाले चांगले. एम आर आय करून आता इथे आलो पुण्यामध्ये. माझे मित्र, माझा मुलगा होता, त्याच्या मित्राच्या वडिलांचं इथे ऑपरेशन झालेलं होतं. अच्छा, ते बरे, ते बरे झाले, बऱ्यापैकी त्यांना आराम पडला. तर त्यांनी सांगितलं की जसं बा तुम्ही इथे विनायक गुप्ते हॉस्पिटल आहे तिथे तुम्ही जा, तिथे तुम्ही त्याची ट्रीटमेंट घ्या. तुम्हाला मणक्याचा त्रास काय आहे? माझ्या कमरेमध्ये त्रास आहे. कमरेमध्ये त्रास आहे, चालताना काय त्रास होतो? चालताना 1-2 किलोमीटर चालला की मला खूप त्रास होतो. अच्छा. आणि असं उभं राहिलं की टाक्यामध्ये मुंग्या येतात, पूर्ण पायामध्ये मुंग्या येतात. कोणत्या पूर्ण पायामध्ये? पायामध्ये. अच्छा, तुमच्या उजव्या पायामध्ये पूर्ण मुंग्या येतात आणि पाय भरून येतो. पाय भरून येतात. हा त्रास कधीपासून आहे तुम्हाला? जवळजवळ 4-5 वर्षापासून त्रास आहे. 4-5 वर्षापासून हा त्रास तुम्ही अंगावरती काढताय, बरोबर. ह्याच्या अगोदर तुम्ही काय काय उपचार घेतलाय? सोनोग्राफी केली, एक्सरे केला, ट्रीटमेंट केली जळगावला. म्हणजे गोळ्या औषध, गोळ्या औषध घेऊन झाल्या की परत त्रास चालू व्हायचा. म्हणजे तात्पुरता तेवढा फरक पडायचा, परत जसा तसा त्रास चालू व्हायचा. अच्छा, तर मग आता तुम्हाला, तुम्ही आपल्या विनायक स्पाईन हॉस्पिटलमध्ये आले. एम आर आय मध्ये तुमची मणक्यामधील गादी बाहेर सरकल्यामुळे शिर दबलेली आहे, हे सरांनी आपल्याला तुम्हाला सांगितलं. त्याच्यावरती छोटस ऑपरेशन तुम्हाला लागणार आहे. तर मला सांगा, डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी तुम्हाला ऑपरेशनाची गॅरंटी दिली? अच्छा, तर त्याप्रमाणेच आता जसे आपले बाकीचे पेशंट बरे होतात, तुम्हालाही आता ऑपरेशन थिएटरमध्ये घेतल्यानंतर शिर मोकळी डॉक्टर करणार आहेत आणि त्याच्यानंतर बाकी पेशंट सारखेच तुम्ही सुद्धा मोकळे चालणार आहात. हा, तर मग आता आपण तुम्हाला भेटूया ऑपरेशन थिएटरमध्ये आणि मग त्याच्यानंतर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर सुद्धा.